नागपुर के भानखेड़ा स्थित उदयबाई देवस्थान पंच कमेटी और विट्ठल रुक्माई देवस्थान द्वारा 3 दिवसीय कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें पालकी भी निकाली गई। इस कार्यक्रम में गोपाल काला के रूप में महाप्रसाद भी बांटा गया, जिसमें 5,000 से अधिक भाविकों ने भाग लिया। मी दुर्गा पुरुषोत्तम भगतकर, मी 13 वर्ष झाले आहे इथे आली आहे, पण मला ह्या मंदिरातला कार्यक्रम खूप जास्त आवडतो। किंवा 3 दिवस हा सप्ताह असतो, त्यामध्ये मी जास्तीत जास्त वेळ इथेच देते आणि मला खूप जास्त बरं वाटतंय। सकाळी 12 वाजता पासून हा कार्यक्रमाची सुरुवात झाली। सोमवारे स्थापना झाल्यानंतर दिवसभर भजन हे चालू होते, त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत हा प्रोग्राम चालला। दुपारी पुन्हा भजन आणि भगवानाचे अनेक कार्यक्रम ह्या ठिकाणी झाले। 6 वाजता ह्या मंदिरातून एक भव्य पालखी ह्या परिसरातून निघाली, संपूर्ण एरियामध्ये पूर्ण क्षेत्रामध्ये भ्रमण करून पुन्हा ह्या मंदिरामध्ये तिचं आगमन झालं। त्याच्यानंतर गोपालकाला हा भव्य रूपाने गोपालकाला झाला। त्या झाकीमध्ये हजारो लोक होते, अनेक भजन मंडळ, बँड, पथक, लेजिम पथक, ह्या सगळ्या कार्यक्रम त्या शोभायात्रामध्ये होते। आकर्षित त्या शोभायात्रामध्ये साईबाबाची एक आकर्षित झाकी होती, त्या बघण्याकरता संपूर्ण परिसरातले लोक हजारोच्या तादातनी त्या परिसरामध्ये उपस्थित होते। त्या झाकीला जे प्रतिसाद मिळालं ते क्षेत्रातले अनेक लोकांनी त्याचे गुणगान केले। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी गोपालकाला झाला। आज सकाळपासून भजन आणि कार्यक्रम ह्या मंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते। आज महाप्रसाद 5,000 लोकांच्या महाप्रसादांचे आपण आयोजन केलेलं आहे। संपूर्ण क्षेत्रातले गोर, गरीब, दलित, पीडित, शोषित, वंचित समाजाचे सगळे धर्मपंथांचे लोक ह्या ठिकाणी आपल्या महाप्रसादाचा आनंद घेऊन आत्मसात होत आहे। हे मंदिर एक अनाथबाईचा हा मंदिर होता, तिथला कोणी वारिस नव्हते, त्या उदयबाई मोंदेकर यांनी हा मंदिराची स्थापना केली। 20 वर्षापासून हा मंदिरांची जबाबदारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आहे। अशीच जबाबदारी ज्यांनी ह्या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये पार पाडली त्यांना सगळ्यांना
परमेश्वराने त्याचा स्थान दिलाय, सामोरी असे कार्यक्रम होत राहील। मी किशोर उमरेडकर ह्या क्षेत्रातला ह्या मंदिरातला एक कार्यकर्ता म्हणून एक जबाबदारी घेतो।